म्हणजे काळ्या मातीचा आस म्हणतीने उचला जोश न बाह्या उरी भिनू दे ताही दिशा या तुम तुम दे जोश न बाह्या उरी भिनू दे ताही दिशा या तुम तुम दे परसूते आज तोच आवाज ऐकून हा कहे रान उठू दे अर्जुन देसाई गा निलावडे निलावड्यामध्ये काय सुधारणा गेल्या पाच वर्षात दहा वर्षात काय येत नाही काय बी सुधारणा नाही हा असंच आहे गटर आहे जुनी ताई ताई वगैरे काय भेटायला आलाय नाही तुम्ही गेला आता भेटायला आम्ही नाही तुम्ही भेटायला आम्ही भेटायला जात नाही आता 2023 चे मतदान आहे बरोबर आहे कोण कोण बसले माहित आहे काय मुरलीधर पाटील समिती निंबाळकर बाई काँग्रेस विठ्ठल हलगेकर बीजेपी म्हणजे डी एस भगवान येणाऱ्या काळात आमदार कसा पाहिजे तुम्हाला धाडशी पाहिजे चांगला धाडशी पाहिजे या चारपैकी कोण धाडशी तुम्हाला वाटते कोण निवडून आलं तर बरं आहे आता कोण बघायला येईल तू म्हणायचं बीजेपीचाच पाहिजे बीजेपी तो धाडशी वाटतो हनुमान देसाई आता येणाऱ्या काळामध्ये आमदार कोण आला तर योग्य आहे तुम्हाला आम्हाला बीजेपीचाच योग्य आहे बीजेपीचा योग्य किती तारखेला मतदान आहे दहा तारखेला दहा तारखेला मतदान सगळं गाव करणार किती मतदान आहे गावामध्ये मतदान असेल की आमच्या गावात तरी पण 2500 ते 2250 पर्यंत 2250 पर्यंत आहे ठीक आहे पंचायतला किती गाव येतात तिथं 13 खेडी 13 खेडी 450 मत आहे 450 पैकी आमच्या गावची फक्त ही तुमच्या गावात किती साडेचारशे पैकी किती मतदान गेले इथं मतदान पुरं होईल बऱ्यापैकी 50% 10% थोडंफार चुकणार बाकी पूर्ण आमचं मुकुंद तुकाराम गावडे गावडे साहेब गावामध्ये काय सुधारणा गावात सुधारणा काय नाही आरिम पाटील होता त्या टायमाला सुधारणा झाली या 5 वर्षात बाई निंबाळकरण झाली हिनं काय केलं नाही वो कांसुलीपासून नदीकूर रस्ता बोलायचे काय नाही खड्डे पडल्यात तिकडे खड्डे पडल्यात तिने काय केलं नाही या भागाला काहीच इकडे आमच्या मत मागायला आले तर काय सांगणार मत मागायला काय गाडी आली मी परवा परत लावून दिली मी आमच्या गावात यायचं ना म्हटलं नाही होय आमच्या गावात तू काय काम केले कांसुलीपासून नदीकूर रस्ता तरी गेले कोण आलं होतं ती परचारची गाडी आली पोरियापर्यंत होतं कोण मग मत घालत नाही म्हटलं मी ते मिटिंग होया मुली पुतळ्याकडे मग मिटिंग घेत नाही म्हटलं मी काय काम करतो मिटिंग काय घेणार बरोबर आहे बीजेपीला फोट करतो बीजेपीला आमदार करतो म्हटलं बीजेपीचा कोण आहे ह्यो आमचा विठ्ठल हरगेकर नक्की करणार त्यालाच उठवणार किती वोटिंग आहे तुमचे आमच्या 450 वोट आहे आमच्या दोन्ही गावात कोकण आणि जिल्हा 450 पैकी किती पडतील काय थोडे 400-450 इकडे तिकडे जाणार आहेत ते चारशे पडणार आहेत ह्या वेळेला तुमचा अंदाज काय की किती वोटिंगनं तुमचा पक्ष बीजेपी विन बीजेपी बघा ते बीजेपी फिर म्हणजे तर कवड्यात होईल ते सांगता येणार ते तरी एक अंदाज असतो तुमचा एक अंदाज असतो बाबा बीजेपीचा तर ह्या वेळेला मायंदा 40 वर दाटून जाऊ पाहिजे 40 दाटून जे मागच्या वेळेला त्याला 31 पडली का 30 पडली ह्या वेळेला 40 दाटायला पाहिजे 40 दाटायला पाहिजे होईल काय आमदार तोच होणार तुम्ही पक्का ठरवला तोच आमदार करायचा त्याला बीजेपीचा मतदार जे ठरवतील तेच होणार तेच होणार आता पैसे देणार कारण पैसे त्यांचे कोण आता घेत नाही तुमचे ह्या कानापूर तालुक्यामध्ये याच्या अगोदर कधी पैशाचा खेळ कोणाचं काय नव्हतं ही निंबाळकरांनी आल्याबरोबर हे पैशाच्या लोकांनी लोभ लागले महाराष्ट्रात इलेक्शन बाहेरची माहिती ती महाराष्ट्रात ती कर्नाटकात पैशाचा लोभ लागली लोकांनी अशा आता त्यावेळेला पैसे तिने दिली करून घेतली ह्या वेळेला त्याचे पैसे किती का तिला मत घालणार नाही हे ठरलेलं आहे ठरलेलंच आहे विचार आम्ही दिल्ल्यानं खायचं तर मत तिला घालायचं नाही असं ठरवलं हो आहे ठरवलेलं आहे म्हणजे तिनं आमचंच खाली नाही आम्हाला देणार किती हे ठरवलं आहे
अनिता उत्तम उसगावकर गाव नीलावडे 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 काय सुधारणा काय नाही गटरे नाही काय पाण्याची सोय नाही काय नाही अजून काय नाही एवढं तक्रार केलं नाही तुम्ही कधी काय चालू चालू आहेच की तरी मी काय सुधारणा होत नाही आता निवडणुका मेच्या 10 तारखेला आहेत येणाऱ्या काळात आमदार कसा पाहिजे तुम्हाला काय तर आमदार आता काय आपली गावाची सोय हे करेल तेच कोण कोण बसले माहिती आहे काय कमळला कोण आहे आणि हाताला काय माहित नाही डोक्यावर भरा ताण करा चांगल्या माणसाला निवडून द्या गावकऱ्यांचं ऐका कोण योग्य विचार करा आणि त्याला मतदान करा महादेव पाटील गाव निलावडे निलावडेमध्ये काय सुधारणा साहेब सुधारणा काय आत्ताच्या MLA त्यांनी तर काय केलंच नाही आता म्हणजे होत्या त्या इथून पुढे घ्या इथून पुढे कोणाला आणणार मग विठ्ठल हलगेकर नक्की फिक्स फिक्स का हो बाई करतो म्हणून आले की आज भाषण केल्या करतो म्हणून भाषण करतात हो भाषण करून मला अनेक चान्स द्या आम्ही सुधारणा करतो म्हणाल्या तालुक्यात एकदाच होतोय आमदार कुठला पण होतो असं असं आहे त्यांना त्याचं भविष्य ठरवायचं असतंय लोकांचे मन जिंकून होय का नाही 10 तारखेला मतदान आहे योग्य विचार करा चांगल्या माणसाला निवडून द्या परत असं होऊ नये 5 वर्षानंतर चुकलो काय म्हणून बरोबर आहे काही राज्यातला मोदी झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये 2-2 हजार 3 हजार मिळाले 6 हजार 1 मिळतात नाही वर्षाला 8 हजार 8 हजार 70 वर्ष ते पण डायरेक्ट अकाउंटला अकाउंटला पैसे जमा केले तुमच्या हातात नाही कुठल्या ह्याच्याकडे नाही कमिशन द्या नाही काय नाही निलावडे निलावडे निलावडेत काय सुधारणा काय नाही आता बघायला येत की तुम्ही बघायला येत काही सुधारणा बघायला आहे का आता बघायला आहे आता तुम्ही तरुण पिढी आहे हां येणाऱ्या 29 तारखेला मतदान आहे कोण कोण बसले माहीत आहे काय माहीत आहे हां माहीत आहे कोण आहे कमळाला कमळाला विठ्ठल हलगे हाताला हाताला अंजली ताई आणि डोक्यावर भारा भगवान आणि स्टूल मुरलीधर पाटील येणाऱ्या काळात आमदार कोण बरा वाटतोय तुम्हाला कसा काम करणारा कोण वाटतोय आता ह्या सगळ्यामध्ये आता बघूया की काय काय बघूया एक विचार तुमचे मांडायचे कसा असावा कामदार काय सुधारणा करत राहावा की त्या चौघापैकी कोण सुधारणा करणार असं वाटतंय आता बघूया काय काय बाकी तर सुधारणा झाली सगळी आता बघूया काय काय करतो ते तुम्ही ठरवायचं बघूया की आमचं जे आहे आम्हाला चांगलं वाटतं त्याला तर मतदान करणार तेच विचार करा 29 तारखे 10 तारखेला विचार करा योग्य माणसाला मत द्या परत असं म्हणू नका आम्ही दिलो काहीच केले नाही म्हणू नका मतदार आमचं नाव तुकाराम 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 अण्णा तुमच्या गावात काय सुधारणा झालेत काय आहे की गटर काही व्यवस्थित झाले सगळे झालं व्यवस्थित काय गटर चरचर जाईत की पाणी जात आहे का माणूस जात आहे माणूस जाता पाणी जाता सगळं जात आहे एवढं छान झालं बघा की गाडी यडला पत्ता लागणार गेला पत्ता लागणार असं झालंय होय मग तक्रार काय केलं नाही काय तुम्ही तक्रार असेच नाही इलेक्शन आल्यापुरती आले नाचले गावलं का गाल झालंच की संपलं आणि परत 5 वर्ष वाट बघा आणि 5 वर्ष बघित बसायचं आता कुठल्या कुठल्या पक्षांना कोण कोण आहे माहीत आहे काय काँग्रेसमधनं कोण आहे काय तेवढा का अभ्यास केला माहीत नाही BJP कोण आहे तेवढं कशा लक्ष देणार मग मतदान कसं करणार लक्ष न देता 10 तारखेला मतदान आहे तुम्हाला कोण योग्य वाटतं त्याला मतदान करा बरोबर आहे हां ह्या रघुनाथ देसाई गाव निलावडे निलावड्यामध्ये काय सुधारणा सुधारणा काय आता सध्या तर काय नाहीच किती वर्ष झाली या गोष्टीला आता 10 वर्ष काहीच नाही हो काहीच नाही मग तक्रार वगैरे काय केला तुम्ही तक्रार कुठे काय करते अशी असंच की गेलं तर हो हो म्हणतात लावून देतात झालं की कुठे गेला होता तुम्ही तक्रार द्यायला खानापूरला वगैरे आम्ही जायच राहतो की काय तर आमची कामं अडीअडचण असतात त्यावेळेस अरविंद पटेल होता त्यावेळेस केलं आमचं थोडंफार आता काय 10 वर्ष कुणी केला नाही कुणीच केला नाही आता विधानसभा निवडणूक आहेत मेच्या 10 तारखेला 2023 होय येणाऱ्या काळात आमदार कसा पाहिजे तुम्हाला आमदार आता कामं करणारच पाहिजे की कुठली बी कामं करणारच पाहिजे आमदार कामं करणारा पाहिजे आता कोण कोण बसले माहित आहे काय तुम्हाला BJP कोण आहे BJP हलगेकर आहे काँग्रेसमधनं काँग्रेसमध्ये अंजली ताई आहे JDS JDS हा भगवान आणि मराठी समिती तुमचा मुरलीधर पाटील आता ह्या चौघापैकी तुम्हाला कोण असा म्हणजे खंबीर नेतृत्व वाटेल जो खानापूरचा विकास करेल आम्हाला काय जास्ती आम्ही पहिल्यापासून समिती होती आता जास्ती BJP झाले आणि लिता एकदा मागे होऊन गेली सगळ्या बायकांनी निवडल्याने
आता काय आहे बायकाचा दरबार झाला हळदी कुंकू आता काय सांगता येत नाही जास्त. आता जर बीजेपीचं लक्ष जास्त होईल लोकांचं आहे काय काय सांगता येत नाही. बीजेपी म्हणतात धोनी धोनी. पण नाव तुमचं? नारायण सावंत. नारायण सावंत. सावंतांना गावात काय सुधारणा काय ते हेच की काय सुधारणा तर दिसाली की तुम्हाला किती वर्ष झाले असं 10 वर्ष असंच व्हायला काय सुधारणार नाही काय नाही. मग तक्रार काय करते तुम्ही? कशी तक्रार कुणाकडे करणार? आमदारांच्याकडे करता करायला पाहिजे खरे असंच नाही आमच्या सगळ्या बाटक्या लोक करायचं नाही कोण ऐकतंय. आता निवडणूक आहेत माहित आहे परत कोण कोण बसले माहित आहे? आले कोण आलं होतं इथं हे समिती बागवानी आणि अंजलीताई आणि हे कमळवाले आले ते काय कमळवाले बीजेपी ते बी आले सगळे काय म्हणून गेले झालं आपल्याला मत हेच. ह्या चौघापैकी बरा कोण वाढताय जरा त्यातला त्यात? आता सध्या ही समिती आणि हेच की बीजेपी समितीने बीजेपी.